देखते हैं अगली खबर। पेंट प्राथमिक शिक्षक पतपेड़ी के पूर्व चेयरमैन तथा पदवीधर शिक्षक श्री अविनाश म्हात्रे ने हाल ही में अपना सेवाकाल पूरा किया, जिसके उपलक्ष्य में उनका सेवापूर्ति समारोह बुधवार को कलम्बोली में आयोजित किया गया था, जहां मुख्य अतिथि के रूप में विधायक बालाराम पाटिल एवं पूर्व विधायक शिवाजीराव पाटिल को आमंत्रित किया गया था। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ के पूर्व उपाध्यक्ष एमपीएससी मुंबई के सहायक प्रकल्प अधिकारी तथा पेण प्राथमिक शिक्षक पतपेड़ी के पूर्व चेयरमैन श्री अविनाश म्हात्रे ने अपना कार्यकाल हाल ही में पूर्ण किया, जिसके उपलक्ष्य में उनका सेवापूर्ति समारोह कलम्बोली प्राइमरी स्कूल में आयोजित किया गया था। पहली गोष्ट म्हणजे परमेश्वर मला उदंड आयुष्य देईल अशी तुम्ही जी मनोकामना केली, त्या कामनेला आधारभूत धरून या तिघांची इच्छा मी पूर्ण करीन कारण ज्या उमेदीने मला आपण आयुष्य चांगलं आयुष्य देण्याची ही मागणी केलेली आहे त्याचा पुरेपूर संधी घेण्याचं काम मी करीन, कारण या वयाला आतापर्यंत संधी घ्यायचीच सवय आहे। कारण म्हणूनच मी माझ्या या संपूर्ण पेशामध्ये 8 नोकऱ्या करू शकलो। 120 रुपये पगारात शिपाई म्हणून नोकरी करणारा माणूस तुमच्या सगळ्याच्या सदिच्छेपर्यंत जाऊ शकतो, कारण या व्यासपीठावर माझे 4 गॉडफादर बसलेले आहेत। माननीय शिवाजीराव पाटील आहेत, माननीय आमदार बाळूशेठ पाटील आहेत, माननीय आशिनाथ पाटील साहेब आहेत आणि माननीय डी डी पाटील ही मंडळी आहे। हे 4 माझे गॉडफादर आहेत आणि त्याची त्या गॉडफादर असल्यामुळेच मी पर्यंत कुठपर्यंत गेलेलो आहे मला हे सांगायला अजिबात संतोष वाटत नाही। नावडेकरांचे विभागीय स्पर्धा परीक्षा मंडळाच्या माध्यमातून ज्या वेळेला मित्रशाळेचं उद्घाटन झालं त्यावेळेला साहेबांना शब्द दिला होता की आपण ही शाळा सुरू करू, आम्ही थोडा दिवस बघतो आणि त्यावेळेला त्यावेळेचा इथे सहकारी माझा आहे साक्ष द्यायला मंगेश पाटील, एक महिनाभर आम्ही तिथे थांबलो, काम झालं आणि नंतर हे रोपट फार मोठं झालं। माझं राहिलेलं स्वप्न निश्चितच आहे साहेब तुम्हाला सांगतो ते निश्चित मी पूर्ण करेन, कारण मला ह्या शाळांमध्ये काम करायला निश्चित आवडेल, मी काम करीन, संघटनेमध्ये मी काम करीन, चांगल्या प्रकारचं काम करीन असा मी आशावाद का व्यक्त करतो की ज्या वेळेला मी मंत्रालयात आणि एमपीएसपीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला मी काम केलं त्या त्या वेळेला तिथल्या सगळ्या अधिकारी वर्गाची नस आणि नस या द्यायला पाहिजे आहे। कशा पद्धतीचं काम होतं त्या वर्तुळामध्ये काम करत असताना माझ्या हातामध्ये काही ह्या होत्या, हातकड्या होत्या असं मी म्हणेन या क्षणी, कारण तिथे काम करायला थोडाफार थोडासा मज्जाव येत होता। पण आता मी स्वतंत्र आहे, मी सेवानिवृत्त झालेला आहे, त्याच्यामुळे मला कुठल्याही सरकारी यंत्रणेचा अंकुश राहणार नाही, म्हणून आबा मी तुम्हाला आता मी तुम्हाला सांगतो की मला ह्या सगळ्यांचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे, कारण परमेश्वराने हे जे आयुष्य दिलेलं आहे ते आयुष्य तुमच्यासाठी नाही स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठीच आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही 1 रुपया कमवता त्यातले 10 पैसे बाजूला ठेवून ते 10 पैसे निश्चितच समाजाचं दायित्व आहे म्हणून खर्च करायला पाहिजे, तसंच हे सगळं आयुष्य जे आहे त्यातले जवळजवळ 20-25% आयुष्य तुम्ही या समाजासाठी द्यायला पाहिजे, कारण समाजाचं दायित्व आपण पत्कार करा। अविनाश म्हात्रे कोणी मोठा नाही आहे, अविनाश म्हात्रे हा तुमच्या समाजामुळे मोठा झालेला आहे, तुमच्या सगळ्यांमुळे मोठा झालेला आहे, हे अविनाश म्हात्रेंनी नेहमीच तुराशी बाळगलं पाहिजे, त्याचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले पाहिजे, हीच मी प्रार्थना परमेश्वराच्या ठिकाणी करतो, कारण निश्चितच ह्या पद्धतीने जर राहिलो तर चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल। मित्रांनो, या सगळ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलेला आहे, सरांनाही जायचं आहे, मला खूप जरी बोलायचं असलं तरी माझा सगळा माहिती पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला दिलेल्या भरभरून ज्या सदिच्छा आहेत त्या माझ्या कामी येतील, मला निश्चित चांगलं आयुष्य मिळेल, आरोग्यही चांगलं मिळेल, फक्त माझी बुद्धी शाबूत राहू दे परमेश्वराला सांगतो की या सगळ्यांचं चांगलं काम करा। आणि मी विशेषतः प्रार्थना करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो, संयोजकांचे आभारी मानतो, आपण ज्या ज्या ठिकाणी आला ज्या ज्या ठिकाणी आला आहात जाताना हा कार्यक्रम संपल्यावर व्यवस्थित घरी जा आणि मला कळवा की मी पोहोचलो म्हणून, आणि चांगल्या प्रकारे हा दिवाळीचा सण जो आलेला आहे तो आपल्याला सर्वांना आयुष्यात भरभराटीचा आणि सुखाचा जाऊ हीच यशाची प्रार्थना करतो, आणि जाऊन घरी सगळ्यांनी आपल्या इष्टदेवतेजवळ किंवा अधिष्ठानाजवळ निवेदन करा की ह्या अविनाश म्हात्रेला सद्बुद्धी दे आणि चांगलं काम येतं।
जहां मुख्य अतिथि के रूप में विधायक बालाराम पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर पूर्व विधायक शिवाजीराव पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, सभापति वृशाली देशेकर, नगर सेवक गोपाल भगत, रविन्द्र भगत, ज्ञानेश्वर पाटिल, पेंट शिक्षक सहकारी पतपेढ़ी के संचालक वसंत मोकल आदि गणमान्य सहित शिक्षक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में विधायक बालाराम पाटिल ने अविनाश मात्रे के फिटनेस के लिए उनका अभिनंदन किया और कहा कि अभी उनके रिटायर्ड होने का समय नहीं आया है, उन्होंने एक इनिंग पूरी की है, अब वो दूसरी इनिंग के लिए तैयार हो जाए। कर लेते आदरणीय शिवाजीराव पाटिल साहब, सरकार मंत्री अविनाश मात्रे, व्यासपीठावरील उपस्थित सारे मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सारे शिक्षक बंधू आणि भगिनी, आपण साऱ्यांच्या वतीनं सुरुवातीला अविनाश मात्रे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। निरोप वगैरे मी काही म्हणणार नाही, विहित वयोमानानुसार शासकीय सेवेतून माणूस निवृत्त होत असतो, पण अविनाश मात्रेकडे बघितलं तर यांचं निवृत्तीचं वय आहे असं आपल्याला कुणालाही वाटणार नाही, इतकं व्यवस्थित आरोग्य त्यांनी सांभाळलेलं आहे। म्हणून मी मनापासूनच्या शुभेच्छा देणार आहे। पहिली इनिंग आपली पूर्ण झालेली आहे, दुसरी इनिंग तेवढ्याच जोरात आपण करा। काशीनाथ पटलांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की अलगद आमच्यातून तुम्ही 15 वर्ष गेलात, त्या 15 वर्षाची भरपाई आपण दामदुपटीनं करा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। कारण निवृत्ती वगैरे शब्द वापरल्यानंतर माणूस थोडासा मनानंही वृद्ध होतो किंवा कुठेतरी जरासा आराम करावा, निगेटिव्हनेस त्याला येतो। अविनाश मात्रेच्या जीवनाचं एक सूत्र आहे, आपण सगळी माहिती वसंत मोकल यांनी एकदम पॉइंट टू पॉइंट सांगितली, तर काशीनाथ पाटलांनी तो कागद हातात घेतला, तर वसंत मोकलांचं प्रास्ताविक झाल्यानंतर मी काशीनाथ पाटलांना सांगितलं तुम्हाला एकही मुद्दा शिल्लक नाही, तुम्ही नवीन काहीतरी आपल्या या सभागृहामध्ये एक अतिशय चांगला सुविचार लिहिलेला आहे समोरच। प्रयत्न हा परीस आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लेखी अविनाश मात्रे यांनी हे विचार अंगीकारले आणि त्याच्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलं आणि खऱ्या अर्थानं प्रयत्नाच्या या स्पर्शानं त्यांच्या जीवनाचं सोनं झालं याची आपल्याला प्रतिक्रिया काढली। नाना पनवेल तालुक्यामध्ये मला वाटतं 28 संघटना शिक्षकांच्या असतात, कदाचित एखाद दुसरी जास्त पण कमी नाही, पण आम्ही मंडळींनी एक कसब जाणीवपूर्वक आणि मनापासून या ठिकाणी साधलंय की कुठल्याही संघटनेशी बांधील असला तरी तो आपला माणूस आहे या भावनेनं आम्ही सातत्याने इथं वागत। अंतर्गत व्यवहारामध्ये त्यांच्या संघटनांचं काम चालतं, पण ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीनं सामाजिक काही शाळाबाह्य उपक्रम घ्यायचे आम्ही ठरवल्यानंतर या 28 च्या 28 संघटना तन मन धनानं आमच्या बरोबर या ठिकाणी कार्यरत असतात, त्याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतो। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मते पनवेल तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही जी काही कामगिरी यशस्वीपणानं करू शकलो, काही उपक्रम या पनवेलमधले रायगड जिल्ह्याला देऊ शकलो, काही उपक्रम रायगड जिल्ह्यातून राज्याला या ठिकाणी स्वीकारावेसे वाटले याच्या यशाचं इंगित जर कुठं असेल तर समोर बसलेल्या या मॅनपॉवर मध्ये आहे, मनुष्यबळ। आपण अविनाश मात्रेला जेवढं जाणता त्याच्यापेक्षा मी अविनाश मात्रेला जास्त जाणतो, कदाचित काशीनाथ मात्रेच्या घरी 2 चहा अविनाश मात्रेंनी जास्त पिले असतील, पण अविनाश मात्रेच्या सोसायटीमध्ये मी काशीनाथ पाटलांपेक्षा जास्त चहा प्या। त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला अगदी आवर्जून न विसरता न चुकता गोपाळ भगत आणि मी आम्हाला आमंत्रण असतं, आम्ही एक ऋणानुबंध अविनाश मात्रेचे आणि आमच्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाले। खरं तर
कळबोली वाजतात म्हटलं तर नाना शेतकरी कामदाराच्या कामदार पक्षाच्या दृष्टीनं वाळवंट होतं. पण या ठिकाणी जी आमची सहकारी कर्मचारी मंडळी राहते त्यांची छोटी छोटी कामं मार्गी लावत त्यांच्या सोसायटीमध्ये हळूवार शिरकाव करत आज आमच्या बरोबर इतके नितांत स्नेहाचे संबंध या कळबोली वसाहत तिथे झालेले आहेत की कळबोली वसाहत म्हटलं की साऱ्यांना शेतकरी कामदार पक्ष आठवतो. अशा हे सार प्रयत्नाने संबंधाने आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही मंडळी साधलेलं आहे. माझ्या निवडणुकीचा जरी आपण एकंदर परिपथ बघितला तर स्वतःच्या पैशानं 5 जिल्ह्यामध्ये फिरणारे त्याच्यातली बरीचशी मंडळी आहे, कार्यकर्ते गणीय आहेत. केवळ ह्या एका भांडवलावर ही निवडणूक आम्ही मंडळी जिंकलो म्हटलं तर वागव म्हणा. अन्यथा केवळ रायगड जिल्ह्यापुरता अस्तित्व असणारा शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता उक्त कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून सामोरं जाण्याचं ठरवतो आणि निकालाला कुणीतरी दुसरेच रथ वगैरे सजवून मिरवणुकीच्या तयारीत आलेल्या असतात. निकाल झाल्यानंतर मात्र चमत्कार झाल्यासारखा प्रकार शिक्षण क्षेत्रामध्ये जाणवतो. ही गोष्ट छोटी नाही, हलकी नाही. पण हे जे ऋणानुबंध हे संबंध आम्ही मंडळींनी जपलेले आहेत त्याच्यात ते 300-400 मावळे या ठिकाणी या कोकण प्रांतावर निघाले आणि तो गड त्यांनी यशस्वी करून दाखवला. हे सारं ज्या संबंधातून प्रेमातून होत त्याच्यामधला एक शिलेदार अविनाश म्हात्रे आहात. आम्ही मंडळी म्हणजे ठरवलं तरी काशीनाथ पाटील असेल किंवा मी असेल कोणाला काही पैसे वगैरे देऊ शकत नाही ती आमची परिस्थिती नाही. पण लोक इतकी चिकाटीनं आणि जिद्दीनं आमच्या बरोबर काम करतायत की एका बाजूला पैशाचा महासागर आणि दुसऱ्या बाजूला आटलेला वडा अशी परिस्थिती असतानाही या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर सहकार्य आम्हाला मिळत आहे. हे सारं करत असताना आमच्यामध्ये कधीच कर्मचारी आणि पदाधिकारी हे नातं या ठिकाणी राहिलेलं नाही. साऱ्या गोष्टी या व्यक्तिगत पातळीवर दोन्ही बाजूंनी सांभाळल्या जातात आणि त्याचाच हा परिपाक आहे. मगाशी कोणीतरी म्हटलं की जेवणाला वाढपी आपला असला पाहिजे, तो असलाच पाहिजे. पण त्या वाढप्याच्या मनामध्ये आपलं पण असलं पाहिजे तरच त्या आपल्याला सर्व आहे आणि ते आपलं पण अविनाश म्हात्रेकडे सातत्यानं जाणवत असे अनेक कार्यकर्ते आहेत. खरं आमचं नातं बघायला गेलं तर अविनाश म्हात्रे सरकारी कर्मचारी असल्यामुळे आमचा कार्यकर्ता होऊ शकत नाही. आमच्या बरोबर तो अगदी आदबीनं राहतो त्याच्यामुळे मित्र होऊ शकत नाही. ज्या नात्याला नाव नाही पण जे नातं इतर साऱ्या नात्यांपेक्षाही मोठं आहे असं एक नातं अविनाश म्हात्रेच्या आणि आमच्यामध्ये आहे. मगाशी काशीनाथ पाटलांनी उल्लेख केला तो बरोबर आहे. शेवटी काम करत असताना आज सर्व सामाजिक जी आपली यंत्रणा आहे कुठेतरी मूल्यांपासून नैतिकतेपासून बाजूला होताना आपण अनुभवतोय आणि याच्यामध्ये विचारानं तत्वानं निष्ठेनं काम करणारी मंडळी हे हल्ली कमी होते. पण सुदैवानं आमच्या तालुक्याचं आमच्या जिल्ह्याचं भाग्य आहे म्हटलं तरी चालेल. आमच्या बरोबर निष्ठेनं विचारानं तत्वानं प्रेमानं काम करणारी मंडळी या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना आम्हाला मिळाली आणि त्याचंच फलित म्हणून उद्या अविनाशच्या यशामध्ये समोर बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांचाही खारीचा वाटा कुठेतरी असेल, आमचंही कुठेतरी प्रोत्साहन त्यांना असेल की ह्या गोष्टी जुळून येतात. जर आपण चांगले असू तर जग आपल्या सोबत चांगलं राहतं हे तत्व निश्चितपणानं अविनाशच्या बाबतीत सत्यात उतरलेलं दिसतं. शिक्षक संघटना चालवत असताना शिक्षकांमध्ये शिक्षक कार्यकर्त्यांमध्ये विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होणारे वाद असतील, तंटे वगैरे असतील, ह्या गोष्टी नित्याच्या आपल्या आयुष्याचा एक भाग निश्चितपणानं आहे. पण त्या ठिकाणी जी योग्य भूमिका घ्यावी लागते आणि जी स्पष्टता विचाराची असावी लागते ती ठेवली तर अनेक विचाराच्या लोकांना हाताळतानाही आपल्याला अडचण येत नाही याचं सातत्यानं जाणीव आम्हा मंडळीनं या ठिकाणी परिवर्तन काम करताना
अविनाश म्हात्रे आज त्याच्या वयोमानानुसार शासकीय सेवेतून रिटायर झालेले आहेत. त्यांचं एकंदर फिटनेस बघितला तर त्यांना चांगलं आयुरारोग्य राहावं अशा पद्धतीची प्रार्थनाही ईश्वराकडे करायची गरज नाही अशी तब्येत त्यांनी सांभाळलेली आहेत. मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं अविनाश म्हात्रे यांच्या सेवेमध्ये त्यांनी दिलेलं जे योगदान आहे, चार पाच टप्प्यामध्ये त्यांचं सेवेपर्यंतचं आयुष्य, या सेवानिवृत्तीपर्यंतचं आयुष्य या ठिकाणी आपल्याला बघता येईल. निश्चितपणानं एक हळवा मनापासून प्रेम करणारा सहकारी अविनाश म्हात्रे यांच्या रूपानं आमच्या सोबत कार्यरत आहे. कदाचित तुमचा आणि त्यांचा थोडासा संबंध निवृत्तीनंतर कमी होईल. वर्षानुवर्षाची घरची रखडलेली प्रकरणं असतात, नातेवाईक असतो, गोतावळा असतो, यांच्या भेटीगाठीमध्ये त्याचा वेळ जाईल. पण मला निश्चितपणानं विश्वास आहे, अपेक्षा मी म्हणत नाही तर विश्वास आहे की सेवेत असताना अविनाशच्या जेवढ्या लाठी भेटी होत्या तर त्याच्यापेक्षा जास्त आमच्या लाठी भेटी आता होतील हा विश्वास आहे. कारण हे जिव्हाळ्याचं नातं दोन्ही बाजूनी जपावं लागतं. अतिशय हर हुन्नरी मोकळ्या मनाचा आणि विचारानं काम करणारा सहकारी अविनाश म्हात्रे यांच्या रूपानं आज आमच्यामध्ये कार्यरत आहे. सेवानिवृत्तीनंतर त्याचा जास्त सहवास मिळेल, त्याचं जास्त योगदान मिळेल, त्याचं जास्त पाठबळ आमच्या कामामध्ये मिळेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो. आपल्याला साऱ्यांनाच दिवाळी सणाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पुनश्च एक वार अविनाश म्हात्रे त्यांचं त्यांच्या उत्तुंग कार्यकिर्दीबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना सेकंड इनिंगसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस दौरान काशीनाथ पाटील ने भी अविनाश म्हात्रे की प्रशंसा करते हुए उनकी दूसरी इनिंग के लिए उन्हें शुभेच्छाएं दी. माझे आमदार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जवाहरराव पाटील साहेब, आदरणीय आमचे नेते आमदार बालाराम पाटील साहेब, पनवेल पंचायत समितीच्या सभापती विषारी देशकर, या ठिकाणी अविनाश म्हात्रे यांच्यावर प्रेम करणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे सर्व नगरसेवक, रायगड जिल्ह्यामधून आलेल्या सर्व संघटनेचे काही पदाधिकारी, आमचे शिक्षक बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा सोहळ्याचं आयोजन मोगल सराने आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. पनवेल पंचायत समितीचं उपसभापती 2003 साली झाल्यानंतर त्याच्यापूर्वी आम्ही बालाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्हते तर जे विभागीय स्पर्धा परीक्षा मंडळाची स्थापना केली होती आणि त्या अनुषंगानं शालाबाह्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावं, त्यांचा भौतिक विकास व्हावा या हेतून साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या तालुक्यामध्ये काम सुरू केलं. खरं तर त्यामध्ये पालकरपूरच्या असते, राघव पाटील असते, अविनाश म्हात्रे सर असते, आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दरम्यान अविनाश म्हात्र्यांवर खूप काही जबाबदारी आपण सोपवली आणि त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेत ते पास झाल्यानंतर ते माझ्याकडे आले. साहेब मला तुम्ही आता कुठल्याही कुठली सुट्टी दिली पाहिजे. मी म्हटलं अरे बाबा एवढा मोठा पसारा आपण या तालुक्यामध्ये घेतलेला आहे आणि बालुशेटना तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जावं लागतं आणि हे काम आपण हाती घेतलंय तर आपल्याला तुम्ही आता जर बाहेर गावी गेलात तर आपण अडचणीत येऊ. खरं तर त्यांनी मला बसवलं, त्यांनी मला सांगितलं साहेब काही करा पण मी 3 वर्षात या ठिकाणी परत येतो आणि मी पार्ट टाइम आल्यानंतर बाकीचा कारभार मी सर्व सांभाळतो. आणि त्यानंतर त्याने आम्हाला मदत खूप केली परंतु त्यांना काही इकडे येण्याला वाव मिळाली नाही कारण त्यांचं काम पाहून कदाचित त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना त्या ठिकाणी ठेवून घेतलेलं असेल. परंतु पनवेल तालुका जिल्ह्यात ब्लॉक सर्वात मोठा आहे. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमी अनेक कारणास्तव काही ना काहीतरी चालू असतो आणि त्याच्यामध्ये दुवा म्हणजे आमचे अविनाश म्हात्रे. जर मोकल सर रात्री 10 वाजता त्यांचा तांडा घेऊन जर घरी आले आणि त्यांच्याबरोबर जर अविनाश म्हात्रे सर असते तर आपण समजा असं काहीतरी फार मोठा वादाचा विषय आहे.
परंतु ते समजून घेणारे आहेत. आमचा वसंत लोकल थोडा हट्टी आहे, त्यांना सांगितलं तर कदाचित ते ऐकायला तयार नसतात, पण ते त्यांच्या संघटनेशी प्रामाणिक आहे, तो त्यांच्या संघटनेचा भाग आहे. परंतु अविनाश पात्रेंच्या बाबतीत त्यांना काही गोष्टी सांगितल्या तर त्यांचा शब्दही आम्ही आजपर्यंत कधी टाळला नाही. त्यांनी ज्या ज्या गोष्टीची शिफारस आपल्याकडे केली ती आम्ही आवर्जून केली. कदाचित मी मानू शकत नाही ज्या गोष्टी कदाचित सांगितल्या नसतील, मग आदर्श शिक्षक पुरस्कार असेल, शिक्षकांच्या शाळांच्या बदल्यांचा विषय असेल, किंवा आणखी काही ज्या समस्या किरकोळ असतील त्या अनुषंगाने सातत्यानं. परंतु चुकीचं काम जर संघटनेने काही मला दिलं असेल, आपण जर त्यांना भूमिका सांगितली तर अविनाश म्हात्रे त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगणार, हे बाबा काम चुकीचं होतंय, तुम्ही का साहेबांना आग्रह करू नका, अशा प्रकारचं काम अविनाश म्हात्रे सर ह्या तालुक्यामध्ये आमच्या बरोबर राहून करतात. मला गुरुजींना सांगायचं आहे की शासकीय सेवेतनं तुम्ही जरी निवृत्त होत असला तरी 8-10 वर्ष तुम्ही सहज सामाजिक कामात काम करू शकताय. या तालुक्यामध्ये आम्ही कधीही पदाधिकारी आणि कर्मचारी म्हणून काम केलेलं नाही. संघटना जरी 4-5 असल्या तरी आम्ही सर्वांना बरोबर म्हणून जातो, कुटुंब म्हणून या तालुक्यात आम्ही काम करतोय. एक थोडेशा आताच्या बोटावर काही शिक्षक त्यांचा स्वभाव कसा असेल सोडलं तर आम्ही मंडळी आमच्यामध्ये कसलाही दुरावा नाही, चांगल्या प्रकारे काम आम्ही सातत्याने करत असतो. तर या ठिकाणी अविनाश सरांनी जे 10-15 वर्ष तिकडे घालवला तो व्याकलाप त्यांनी आमच्या बरोबर आता वेल द्यावा. तर जेणेकरून आमच्या तालुक्यात आमच्या बरोबर काम करावं, तर आपल्याकडे खूप काम आहे साहेबांनी. आज पाटकर गुरुजींना आपण जिल्ह्याचं शिक्षण विभागाचं काम दिलंय, पनवेल अर्बन बँकेत सुद्धा आम्ही त्यांना डायरेक्टर म्हणून संधी दिली. आज राघव पाटील सुद्धा तालुक्यात बालुशेटच्या बरोबर एक पण पुढे राहून काम करतात. अविनाश म्हात्रेंना मी सांगू इच्छितोय की तुमचं काम, तुमचं नेतृत्व, तुमचं गुण हे पाहिल्यावर तुम्ही जर चांगल्या प्रकारे या ठिकाणी वेल दिला तर संघटनेमध्ये आज तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारे मानाचं पान देऊ, आणि मला निश्चित विश्वास वाटते तुम्ही त्या गोष्टीत नक्की स्वीकाराल. कारण 10-15 वर्ष मला 3 वर्षाचा वायदा तुम्ही दिला होता, पण आज जवळ जर 15 वर्ष तुम्हाला तुमच्या कामामुळे कदाचित वेळ मिळाला नसेल, पण आता तुम्ही ह्या कामात लागा. मग सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, जे जे काही काम असेल, ज्या कामात तुम्हाला आवड असेल ते काम आम्ही तुमच्यासाठी निश्चित देऊ. आणि आजच्या आपल्या सहकार्याने आपल्या बाबतीत खूप काही बोललेलं आहे, आपल्या साहेबांना थोडंसं ते कामाठ्यामध्ये त्यांनी एक बैठक घेतलेली आहे, त्यांनाही जायचं आहे. तर आजच्या ह्या निमित्तानं मी अविनाश म्हात्रेंना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबिया वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वराला विनंती करतो की भविष्यात त्यांची तब्येत अशी चांगली राहू दे आणि आमची सेवा करायची संधी त्यांना मिळू द्या. अपेक्षा आहे.